ज्या देशामध्ये भाजपाचा आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध जो जो बोलेल त्याला ईडी आणि सीडी लावण्याचा कार्यक्रम भाजपने लावलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही भाजपमध्ये या नाही तर तुम्हाला ईडी लावू, चौकशी करू, जेलमध्ये टाकू अशा धमक्या राऊत साहेबांना देण्यात आला। राऊत साहेबांनी या धमकीला भीक न घालता वाकणार नाही, मोडणार नाही आणि मर्दासारखे जेलमध्ये गेले आणि वाघासारखे बाहेर आले। या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की राऊत साहेब बाहेर आल्यानंतर एकेकाचा हिशोब या ठिकाणी चुकता होणार आहे आणि या ठिकाणी ये डर मुझे अच्छा लगा अशा पद्धतीने वाघ साहेब मर्दासारखे बाहेर आले। आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की वाघ तो वाघ आहे आणि वाघ कितनाही बुढा हुआ तो वो छलांग लगाना नहीं बोलता अशा पद्धतीने राऊत साहेबांचं स्वागत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता है। आणि मी म्हणेल की टायगर इज कम बॅक अशा पद्धतीने ते आले। आज संजय राऊत साहेबांना 102 दिवसानंतर त्यांना अटक झालेली होती, 102 दिवस पहिले त्यांना सुटका मिळाली व न्याय देवतर आमच्या विश्वासाचा जे अपेक्षित आम्हाला होतं संजय राऊत साहेबांबरोबर सुटकेचं, कारण ही ते माननीय कोर्टाने तो आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल दिलेला आहे आणि ह्या ईडी सरकारने जी कारवाई केली आता साहेब बाहेर आले 102 दिवसाचा एक एक दिवसाचा हिशोब घेतील व तुम्हाला सीडी लावल्याशी राहणार।